विशाल परदेशी चौकशीच्या फेऱ्यात या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत। या चौकशीच्या फेऱ्यात मंडळी कोण अडकलंय तर पोलीस अधिकारी सचिन वाजे। आज देखील जर आपण लक्षात घेतलं तर सभागृहामध्ये एकीकडे विरोधक होते आणि दुसरीकडे सत्ताधारी, त्याच्यावरनं फार मोठा गदारोळ झाला। एक आग्रह होता तो म्हणजे असा की आधी त्यांचं निलंबन करा, मग त्यांना अटक करा आणि मग त्यांची चौकशी केली जावी असं विरोधकांचं म्हणणं होतं। विरोधकांनी याबद्दलचे पुरावे देऊन सुद्धा सचिन वाजेंवरती कारवाई केली जात नाहीये, सरकार त्यांना पाठीशी घालतंय असं विरोधक वारंवार म्हणत होते। तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या वतीने खासदार मोहन डेलकर आणि त्याचबरोबर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा पुढे काढून त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला। बरं, बघूयात, जाणून घेऊयात की आत्तापर्यंतच्या या सगळ्या गोंधळानंतर पोलीस अधिकारी सचिन वाजे चौकशीच्या फेऱ्यात कशा पद्धतीने अडकले पाहणार आहोत। मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर खरं तर तपास वेगाने सुरू झाला आणि त्यानंतर आता या क्षणापर्यंत आपण बघतोय की पोलीस अधिकारी सचिन वाजे यांच्यावरती मनसुख हिरेन यांच्या पत्नी यांनी थेट आरोप केलेला आहे। त्यांच्या जबानीत त्यांनी म्हटलेलं आहे की बुवा, सचिन वाजे हेच माझ्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत आहेत, त्यांनीच माझ्या पतीचा खून केला असा आरोप जो आहे त्यांच्या पत्नीच्या वतीने होताना दिसतोय। आणि आज देखील सभागृहात हे सगळे मुद्दे मांडत विरोधकांच्या वतीने अक्षरशः सीडीआर पर्यंतच आहे, पुरावे देत खरं तर पुरावे देऊन सुद्धा कारवाई होत नाहीये अशी ओरड करण्यात आली। यावरती उद्धव ठाकरेंनी आज जेव्हा सगळं हाऊस संपलं म्हणजे अर्थात अधिवेशन संपलं तेव्हा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला, ज्या उत्तरात त्यांनी असं म्हटलेलं आहे की आधी फाशी आणि मग तपास करा असं जे काही म्हटलं जातंय ते योग्य नाही आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या सगळ्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला। हिरेन यांचा मृत्यू ही दखल आम्ही गांभीर्याने घेतलेली आहेच आणि कोणताही मृत्यू आता त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार केलेली आहे, डेलकरांच्या कुटुंबियांनी तक्रार केलेली आहे, तर ह्या तक्रारीची आम्ही दखल घेतलेली आहेच। परंतु जे एक चित्र निर्माण केलं जाते की जणू काही सचिन वाजे म्हणजे ओसामा बिन लादेनच आहे अशा पद्धतीने त्याने जे काही वाटतंय ते कशासाठी, आम्ही तपास तर सुरू केलाय, त्याच्यात जो कोणी सापडेल हे पुन्हा पुन्हा सांगतोय की जो कोणी सापडेल तो कोणी असला तरी त्याला दया माया क्षमा दाखवली जाणार नाही, पण एकूणच जरा तपास नीट होऊ तर द्या। अत्यंत महत्वाचा प्रश्न उपस्थित केलाय, तो प्रश्न सभागृहात सुद्धा झाला होता की हा सीडीआर कोणाहीकडे उपलब्ध होऊ शकतो का, तरी सुद्धा त्याच्यावरती कारवाई करायची न करायची पेक्षा आम्ही काय म्हटलं की ठीक आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे म्हणून तुमच्याकडे जो काही सीडीआर आहे तो सीडीआर तुम्ही तपास यंत्रणेला द्या आणि त्याच्यामध्ये जे काय तुम्ही सांगता एवढे कॉल्स आहेत तेवढे कॉल्स आहेत ते कॉल सगळे त्याच्यात तपासू द्या। कारण मुद्दा हाच आहे ना की सीडीआर मिळाला म्हणजे लगेच तो काय धरून आता त्या सीडीआर मध्ये काय संभाषण आहे का आहे का, खरंच त्यांचे कॉल झालेत का, हा सगळा तपास यंत्रणेचा भाग आहे। आपण त्याच्यावरती पटकन भाष्य करणं आणि एखाद्याला पटकन सजा तर आपण देऊ शकत नाही, तो कोर्टाचा अधिकार आहे। तर सरकार कुठेही पोलीस अधिकारी सचिन वाजे यांना पाठीशी घालत नाहीये, योग्य पद्धतीने तपास केला जाईल आणि जो कोणी त्यामध्ये दोषी असेल त्यावरती निश्चितपणे कारवाई होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। सगळ्या लोकांचं लक्ष असतं, इतर महत्वाचे प्रश्न असतात, अर्थसंकल्पावर काहींना बोलायचं असतं, मागण्यांच्या म्हणजे विभागावर बोलायचं असतं, त्याला उत्तर सरकारच्या वतीनं द्यायचं असतं, काही आमच्याकडनं राहून गेलेलं असेल तर त्यालाही शेवटचा हात फिरवताना त्या उत्तरामध्ये त्याचा समावेश करायचा असतो। या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या पद्धतीनं व्हाव्यात आणि अर्थसंकल्पातलं महत्वाचं म्हणजे विनियोजन बिल, तेही विनियोजन बिल खाली वर दोन्हीकडे मंजूर करायचं असतं, त्याकरता आम्ही अनिल यांनी स्वतः आम्ही दोघांनी बसलो, मुख्यमंत्र्यांना फोन केला, मुख्यमंत्री महोदय म्हणले की जर परबसाहेबांना मला सांगितलं की जर तशा पद्धतीनं तो विषय संपत असेल आणि कामकाज सुरळीतपणे चालू होत असेल तर लगेचच विषय संपून टाका, त्या पद्धतीनं आम्ही संपवू। सचिन वाजेंना वकिलाची गरज नाही, त्यांचं वकील पत्रच खुद्द ॲडव्होकेट उद्धव ठाकरेंनी घेतलंय असा टोला लगावलाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी। मला तर आज आश्चर्य वाटलं, सचिन वाजेंना वकिलाची गरज नाही, सचिन वाजे करता ॲडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत, त्याच्यामुळे आता त्यांना दुसरा वकील या ठिकाणी नेमण्याची आवश्यकता मला वाटत नाही। ज्या प्रकारे
ज्यांच्या विरुद्ध इतके पुरावे आहेत अशा व्यक्तीला माननीय मुख्यमंत्री डिफेंड करत होते, मला हे समजतच नाही की एवढं त्या माणसामध्ये काय त्याला एवढी माहिती आहे, काय त्याच्याजवळ एवढी जानकारी आहे, काय त्याचा एवढा फायदा आहे की ज्याच्यामुळे एवढे सगळे पुरावे आल्यानंतर त्याला इतकं डिफेंड करण्याचं काम हे माननीय मुख्यमंत्र्यांना करावं लागतं। त्यामुळे आम्हालाही माहिती आहे की तो ओसामा बिन लादेन नाही, पण मुख्यमंत्र्यांचे निर्णय अशा प्रकारचे हे मात्र तुघलकी आहेत असं म्हणणं हे या ठिकाणी निश्चितपणे संयुक्तिक असेल की बिचारे संजय राठोड, ठीक आहे काय चूक झाली असेल नसेल जे काय असेल ते तपासात येईल, त्यांच्या क्लिप्स असतील नसतील, पण त्यांचा मात्र राजीनामा हा घेतला जातो। ते मंत्री असतात तरी त्यांचा राजीनामा घेतला जातो आणि त्याचवेळी एपीआय वाझे यांना मात्र पूर्ण आशीर्वाद दिला जातो, कारण संजय राठोड हे सरकारला हलवू शकत नाही, सरकारला घालवू शकत नाही। एपीआय वाझेंजवळ निश्चित असं काहीतरी आहे की ते सरकारला हलवूही शकतात आणि घालवूही शकतात। बरं, सचिन वाझेंचं नाव जर आपण आपल्या सगळ्यांच्या स्मरणशक्तीवरती जर दो दिला तर सचिन वाझे यांचं नाव कुठल्या तरी वादामध्ये पुढे येणं ही काही पहिलीच वेळ नाही आहे। यापूर्वी देखील त्यांचं नाव अनेक वेळा पुढे आलेलं आहे, पण हे सचिन वाझे नेमके आहेत तरी कोण आणि त्यांची नेमकी पार्श्वभूमी काय, खरंच या सगळ्या घटनेमध्ये त्यांचा हात आहे का, बघूया त्याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट। पंचवीस फेब्रुवारीला स्फोटकांसह कार सापडली। कार प्रकरणी मनसुख हिरेनची चौकशी। हिरेनच्या संशयास्पद मृत्यूनं खळबळ। 25 फेब्रुवारीच्या या दृश्याने देशात खळबळ उडाली। जिलेटीननं भरलेली कार मुंबईतल्या कार मायकल रोडवर सापडली। कारमध्ये धमकीचं पत्रही सापडलं। त्यानंतर मुंबई पोलीस आणि तपास यंत्रणा कामाला लागली। ज्या स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं सापडली ती कार ठाण्यातल्या मनसुख हिरेन यांच्या नावावर असल्याचं पोलीस तपासात समोर आलं। पोलिसांनी मनसुख हिरेन यांची चौकशी केली। गाडी चोरीला गेल्याची तक्रार हिरेन यांनी आधीच दिली होती, मात्र तरीही हिरेन यांची चौकशी पोलिसांकडून सुरू होती। मुलुंड का जो ब्रिज है, एरोली जो लेफ्ट जाता है, उसको आगे क्रॉस करके लेफ्ट साइड में लगाया था, जाम हो गया था स्टीयरिंग थोड़ा। तो आपने क्या क्या कंप्लेंट दर्ज करवाई थी? कंप्लेंट तो दूसरे दिन देखा गाड़ी नहीं थी, फिर कंप्लेंट कराया, सब जगह ढूंढा, फिर कंप्लेंट कराया। तो आपको जो मालूम पड़ा कि गाड़ी यहाँ पे ऐसे से खड़ी की गई है, उसमें ऐसी चीजें मिली हुई है, तब आपने क्या किसे संपर्क किया? नहीं कुछ नहीं, वो कल शाम को ही पता चला मेरे को, उसके साथ तो सबके साथ में ही हूँ मैं। अरे इतना रुमाल बांध रहे हैं। एकीकडे तपास सुरू असताना दुसरीकडे 5 मार्चचा दिवस उजाडला तो मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या बातमीनं। मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातल्या मुंब्रा खाडीत सापडल्यानं तपासाला वेगळं वळण लागलं। हिरेन यांच्या चेहऱ्यावर मास्क आणि मास्कच्या खाली नवे रुमाल सापडले। अरे इतना रुमाल बांधलेला आहे। तर चेहऱ्यावर जखमांच्या खुणाही होत्या। हिरेन यांच्या मृत्यूनं कुटुंबियांना तर धक्का बसलाच, शिवाय तपास यंत्रणांचे सुद्धा धाबे दणाणले। मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत त्यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी चौकशीची मागणी केली। वो कभी आत्महत्या कर भी नहीं सकते, बस यही चाहती हूँ कि ये जो जांच है वो तय तक जाए, सही का पता चला है। मंत्री महोदय कोणाला वाचवताय, कोणाला लपवताय? एटीएस निष्पक्षपणे याचा तपास करेल। जर तुम्ही सचिन वाझेला पाठीशी घालणार असाल तर आता तुमच्यावर शंका आहे। कोणालाही पाठीशी राज्य शासनावर घालणार नाही। आत्ताच्या आत्ता सचिन वाझेना सस्पेंड करा अध्यक्ष महोदय। मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर विरोधकांनी सभागृहात सरकारला धारेवर धरलं। पोलिसांआधी सचिन वाझे घटनास्थळी कसे पोहोचले, त्यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती का करण्यात आली, गुन्हेगार आहे, यासह अनेक सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत उपस्थित केले। याच्यापेक्षा अधिक पुरावे काय हवे आहेत? अध्यक्ष महोदय 201 खाली तात्काळ सचिन वाझेंना अटक का झाली नाही? अध्यक्ष महोदय 302 सोडून द्या, 302 सोडून द्या। मी ते कोणत्या पक्षात आहे, गावडे कोणत्या पक्षात, मी बोलणार नाही, मला हा राजकारणाचा विषय नाही अध्यक्ष महोदय।
पण इतके थेट पुरावे या ठिकाणी असताना अध्यक्ष महोदय जर 201 खाली देखील अटक होत नसेल तर कोण वाचवतंय आणि कशाकरता वाचवतंय अध्यक्ष महोदय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय आणि म्हणून आम्हाला संशय आहे की या ठिकाणी मनसुख हिरेन यांची हत्या ही गाडीमध्येच त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय करण्यात आली हे जे गावडे आहेत त्यांच्या त्या एरियामध्ये आणि त्यानंतर खाडीमध्ये त्यांची बॉडी फेकण्यात आली अध्यक्ष महोदय हिरेन यांच्या मृत्यूनंतर वाझे यांच्यावर जे आरोप होत आहेत त्यावरून काही प्रश्न उपस्थित झालेत स्फोटक प्रकरणी हिरेन यांना काही माहिती होती का मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांचे संबंध होते का हिरेन यांची गाडी सचिन वाझे वापरत होते का वाझे आणि हिरेन यांच्यात संभाषण झालं होतं का हिरेन आणि वाझे यांच्या बाबत एवढे योगायोग कसे या सर्व प्रश्नांची उत्तरं कधी आणि कशी मिळणार हेच आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत विरोधक म्हणतात की सचिन वाझे यांना जर अटक झाली आणि त्यांची चौकशी केली तर बरीच अशी नावं पुढे येऊ शकतात ज्यातनं या सरकारला मोठा धक्का बसेल बघूयात पण हे एवढ्यात काय संपणार नाहीये पण हे तर स्पष्टपणे दिसत आहे की पोलीस अधिकारी सचिन वाझे हे चौकशीच्या फेऱ्यात आहेत घेऊत एक ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत या विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत अर्थात दिवाणखान्यात बसल्या बसल्या आणि हा शो बघत असताना सामान्य प्रेक्षक म्हणून देखील आपल्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले असतील अर्थात पहिला प्रश्न की देवेंद्र फडणवीस यांनी जो एकूणच सीडीआर त्यांनी जो काढलेला आहे त्या सीडीआरनुसार जे फोन वारंवार मनसुख हिरेन सचिन वाझे यांच्याकडनं गेले होते मनसुख हिरेन यांना याचा अर्थ नेमका काय काढायचा आणि जर एवढे पुरावे विरोधी पक्षाच्या वतीने तिथं सादर केली जात आहेत आणि जर उद्धव ठाकरे याबद्दल पहिले तपासू द्या आणि मग नंतर कारवाईचं काय असेल ते बघू असं जर ते म्हणत असतील तर याचं नेमकं उत्तर काय किंवा याचा अर्थ काय काढायचा असे असंख्य प्रश्न या क्षणाला आपल्या मनात असतील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही पण या चौकशीच्या फेऱ्यात असणारे सचिन वाझे या चौकशीत असलेल्या प्रश्नांची नेमकी काय उत्तरं देत आहेत आणि या उत्तरातनं पुढे काय निष्पन्न होत आहे यासाठी वाट बघावी लागणार आहे पण तुर्तास तरी एवढं तर निश्चित म्हणता येईल की हे थोड्यात संपणार नाही यानंतर इथेच सांगूया पहा फक्त न्यूज 18 लोकमत